बिना अनुमति पोस्टर लगाने पर मनपा की ओर से एक विशेष संस्था के विरुद्ध पुलिस में शिकायत दर्ज की गई, जिसके संबंध में मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने क्या जानकारी दी, आइए देखते हैं इस खबर में। शहर के पोस्टर, टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खंभे तथा रास्ते के किनारे स्थित पेड़ों पर आदि जगहों पर बिना अनुमति के जाहिरात के पोस्टर लगाने वाले एक विशिष्ट संस्था के विरुद्ध चंद्रपुर महानगर पालिका जोन क्रमांक 2 कार्यालय द्वारा पुलिस विभाग में शिकायत दर्ज की गई है। गौरतलब है चंद्रपुर महानगर पालिका की ओर से हाल ही में शहर के सुशोभीकरण के लिए विविध थीम द्वारा राज्य स्तरीय स्पर्धा ली गई थी तथा स्वच्छता के संबंध में विशेष मुहिम मनपा द्वारा चलाई जा रही है। तो सुनिए इस कार्रवाई के संबंध में मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने जानकारी देते हुए नागरिकों से क्या आह्वान किया। वारंवार सूचना देऊनही, जाहीर नोटीस देऊनही आणि सूचित करूनही बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी शासकीय मालमत्तांवर विद्रुपयोगन केल्या जाते असं महानगरपालिकेच्या लक्षात आले, त्या संदर्भात संबंधितांना सूचना देण्यात आलेली आहे। परंतु काल परवा जे शहरामध्ये एका विशिष्ट संस्थेने लावलेले पोस्टर्स पाहून आणि त्यांनी जे काही शासकीय मालमत्तेचं विद्रुपण केलं होतं त्यानुसार संबंधित सहायक आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत। मी चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपलं शहर हे स्वच्छ व सुंदर आपल्याला ठेवायचं आहे, त्या दृष्टीने जे कोणी संस्था असतील, जे कोणी प्रतिनिधी असतील, जे कोणी जाहिरात करणारे असतील, प्रिंटिंग करणारे असतील, प्रेसवाले असतील किंवा फ्लेक्सवाले असतील, सर्वांनी कृपया महानगरपालिकेच्या अधिकृत दिलेल्या स्थळावरच ती जाहिरात लावण्यात यावी, त्याची रीतसर परवानगी घ्यावी, रीतसर परवानगी घेऊनच पोस्टर बॅनर लावावे, त्याशिवाय लावू नये। अन्यथा जे काही हायकोर्टचे निर्देश आहेत माननीय उच्च न्यायालयाचे आणि शासनाचे निर्देश आहेत, त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। याकरता महानगरपालिकेने परवानगी देण्यासाठी सुद्धा सुविधा निर्माण करून ठेवलेली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करा।